नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये शेकडेवारीवरील काही उदाहरणे बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ स्पष्ट दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवून बघू शकता। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। शेकडेवारी नमुना 18वा। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण नमुना 17वा बघितला आहे, या व्हिडिओमध्ये नमुना 18वा बघणार आहोत। उदाहरण क्रमांक एक आहे, एका परीक्षेत 60% विद्यार्थी सामान्य विज्ञानात व 65% विद्यार्थी भाषेत उत्तीर्ण झाले, 30% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले। जर दोन विषयांच्या या परीक्षेत 484 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले तर परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी किती? पर्याय आहेत 800, 840, 880 आणि यापैकी नाही। चला तर मग हे उदाहरण आपण सोडवूया। सुरुवातीला काय करायचं आहे बघा, एका परीक्षेत 60% विद्यार्थी सामान्य विज्ञानात व 65% विद्यार्थी भाषेत उत्तीर्ण झाले। इथे लिहूया बघा, सामान्य विज्ञान यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत? 60% आहेत। आणि भाषा विषयामध्ये उत्तीर्ण विद्यार्थी आहेत 65%। आणि बघा इथे काय दिलं आहे, 30% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले। म्हणजे सामान्य विज्ञानात अनुत्तीर्ण विद्यार्थी किती होतील? अनुत्तीर्ण विद्यार्थी बरोबर किती होतील? उत्तीर्ण 60 झाले तर अनुत्तीर्ण होतील 40%। किती होतील? 40%। त्यानंतर इथे बघा, भाषा विषयामध्ये 65% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अनुत्तीर्ण होतील 35%। त्यानंतर बघा, दोन्ही विषयात 30% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, म्हणजेच एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी बरोबर काय करायचं आहे, 40 अधिक 35 वजा 30 बरोबर 40 अधिक 35 बरोबर 75 वजा 30 बरोबर किती होतील? 75 वजा 30 बरोबर 45। म्हणजे 45% विद्यार्थी काय होतील? अनुत्तीर्ण होतील। तर आपल्याला इथे काढायचं आहे, उत्तीर्ण विद्यार्थी बरोबर 100 वजा 45। 100% गुणाची परीक्षा असते, 45% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तर उत्तीर्ण काढायचे आहेत 100 वजा 45 म्हणजेच 55%। म्हणजेच या परीक्षेमध्ये 55% विद्यार्थी काय झाले आहेत? उत्तीर्ण झाले आहेत। आपल्या इथे काय दिलं आहे बघा, दोन विषयांच्या या परीक्षेत 484 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, उत्तीर्ण विद्यार्थी दिले आहेत, तर आपल्याला परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी काढायचे आहेत। तर इथे लिहायचं आहे, एकूण विद्यार्थी बरोबर किती विद्यार्थी आहेत? 484 गुणिले 100 छेद 55। काय करायचं आहे, जे विद्यार्थी आहेत त्यांना 100 गुणून उत्तीर्ण जेवढे विद्यार्थी झालेले आहेत, टक्केवारी जी आहे त्या टक्केवारीने आपल्याला याला काय द्यायचं आहे, भाग द्यायचा आहे। म्हणजे इथे काय होईल बघा, याला 5 भागा, 5 11 55, 5 55 भाग दिल्यानंतर 11 येईल आणि 5 100 भाग दिल्यानंतर 20 उत्तर येईल, 20 5 100। त्यानंतर बघा काय करायचं आहे, 11 ने 484 भाग द्यायचा आहे, 11 1 11 11 4 44, इथे राहतील 4 11 4 44। म्हणजे 11 ने 484 भाग दिल्यानंतर उत्तर येईल 44। म्हणजेच इथे राहील 44 गुणिले 20। आता 44 गुणिले 20 करा, 44 दुने 88 आणि हा 0। म्हणजेच त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते? एकूण विद्यार्थी होते 880। पर्याय क्रमांक 3, 880 विद्यार्थी त्या परीक्षेला बसले होते। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि समोरील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।